हरी ओम, मी निलिमा वीरा खडके, अनिरुद्ध उपासना केंद्र जळगाव शहर। तसे मी बापूंकडे ओघाने चाले। माझे मिस्टर श्री मधुकर सिंह खडके हे यांना आपल्या बापू परिवारात बापूंनी 2004 सालापासूनच सहभागी करून घेतले होते। असंच एक दैनंदिन जीवनातील एक अनुभव मी आपल्यासोबत शेअर करत आहे। तर ती 2019 जुलैमध्ये माझ्या मिस्टरांना श्री मधुकर सिंह खडके यांना ICU मध्ये ॲडमिट केले होते आणि बापू कृपेनेच त्यांना 3-4 दिवसात ते बरे होऊन त्यांना डिस्चार्ज मिळाला। आणि लगेच 2 दिवसांनी माझे नंदोई भाऊ जे आहेत यांनी माझ्या मुलीसाठी लग्नासाठी पहिल्यांदाच एक स्थळ आणले। पण हे आजारी असल्यामुळे त्यांच्या आजारपणामुळे घरातील सर्व लोक जे आहेत ते टेन्शनमध्ये होते आणि त्यातच माझ्या मुलाचं इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी त्याला 2 दिवसात पुण्याला ॲडमिशन घ्यायची होती आणि हे सगळे टेन्शन सोबत असल्यामुळे आम्हाला स्थळाचा विचार करण्याची आमची मनस्थितीच नव्हती। पण आमच्या अविनाशदादांनी चांगले स्थळ हातचे निघून जाईल म्हणून त्यांनी आमच्या मागे हेकाच धरला। त्यांनी की नाही ते चांगले स्थळ आहे, तुम्ही बघून घ्या, तुम्ही दुर्लक्ष नका करू, असं म्हणून त्यांनी हेकाच धरला। आणि शेवटी आम्ही माझे दोघं धीर आणि माझ्या नंदोई भाऊ असे तिघांनी भुसावळला स्थळाच्या तपासासाठी जाण्याचे ठरले। जे स्थळ आले होते ते मुलाचे वडील भुसावळमधील नामांकित रेडिओलॉजिस्ट डॉक्टर आहेत, तर माझे लहान जाऊचे जे काका आहेत ते पण भुसावळला डॉक्टर होते। तर ह्यांनी त्यांच्याकडे त्यांच्या घरी जायचं असं म्हणून ठरलं। माझ्या जावेच्या काकूंनी सांगितले की अरे ही तर मुलाची आई जी आहे ती तर माझी मैत्रिणच आहे, मग आपण डायरेक्ट त्यांच्या घरीच जाऊया। पण माझे दीर ते म्हटले की नाही, आम्ही तर फक्त तपास करण्यासाठी चालू आहोत, तर असे डायरेक्ट कसे जायचे त्यांच्याकडे। तर त्या म्हटल्या नाही नाही असं काहीच नाही आहे, ते जे मुलाचे आईवडील आहेत ते फॅमिली एकदम साधी सरळ आहे, आपण डायरेक्ट गेलो तरी काही प्रॉब्लेम नाही। आणि त्यांनी लगेच त्यांना फोन करून कळवले की आम्ही तुमच्याकडे येत आहोत म्हणून। मग ते सगळे मिळून मुलाकडे गेले आणि हॉलमध्ये बसलेत तिथं। तर बसल्यानंतर माझ्या धीरांच्या लक्षात आले की अरे इथं तर आपल्या शोकेशमध्ये बापूचा फोटो आहे, इथं तर आपले बापूच आहेत, जिथं ज्या घरात आपले बापू आहेत आपले सद्गुरू आहेत त्या घरात आपल्या गार्गीला कसलीच कमतरता बसणार नाही आणि आपले बापू तिला काहीच कमी पडू देणार नाहीत। म्हणून त्यांनी म्हणजे तेच स्थळ तिथंच तिचं लग्न ठरलं। असेच आपले बापू सगळ्या आपल्या श्रद्धावानांसोबत असतात। हरिओम, श्रीराम अंबदना।